तर मित्रांनो सबस्क्राइब करा आपले व्हायरल गोष्टी या यूट्यूब चॅनलला आणि त्यासोबतच बेल आयकॉन देखील नक्की दाबा आणि मित्रांनो सामील व्हा आपल्या 50,000 यूट्यूब परिवारामध्ये। त्यामुळे आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या 50,000 परिवारामध्ये नक्की सामील व्हा। तर मित्रांनो जगभरात लोकप्रिय असलेल्या भारतात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळाडूंना खेळण्याच्या संधीसोबतच भरपूर पैसेही मिळतात। तर सर्वच फ्रँचायझी या चांगल्या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी मोठमोठी रक्कम देखील येथे देतात। तर तिथेच संघाचा कर्णधार देखील हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू असतो। परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की आयपीएलच्या इतिहासात असे देखील खेळाडू होते ज्यांना कर्णधार बनवले होते परंतु ते लोकप्रियतेच्या बाबतीत हे अज्ञातच राहिले आहेत। तर मित्रांनो हे कोणकोणते खेळाडू होते जे की आयपीएलच्या इतिहासात कर्णधार राहिले आहेत परंतु तुम्हाला माहीत नाहीत, याबद्दलच संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो यामध्ये पहिले नाव येते ते म्हणजे जेम्स पॉप्स यांचे, जे की मित्रांनो वीरेंद्र सेहवाग 2011 दिल्ली डेअर डेव्हिल्स या संघाचा कर्णधार होता। परंतु तो टूर्नामेंटच्या मध्यभागी काही सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता आणि त्याच्याच जागी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू जेम्स पॉप्स याला स्थान देण्यात आले होते, जे की त्याला कर्णधार बनवण्यात आले होते। ज्यामध्ये मित्रांनो त्याला 2 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आणि एका सामन्याचा निकाल हा लागला नाही। तर त्यानंतरून पॉप्स हा इतर कोणत्याही आयपीएल संघाचे नेतृत्व हे करताना दिसला नाही। तर मित्रांनो यामधील दुसरे नाव म्हणजे जेपी ड्युमिनी, जे की मित्रांनो दिल्ली डेअर डेव्हिल्स या संघाने 2015 सर्वात यशस्वी खेळाडू वीरेंद्र सेहवागला सोडले होते, म्हणजेच रिलीज केले होते। तर अशा परिस्थितीत त्यांच्याकडे संघाची कमान ही सांभाळण्यासाठी एकही खेळाडू हा नव्हता आणि म्हणूनच संघ व्यवस्थापनेने ते ड्युमिनीला आपला कर्णधार बनवले। तर जेपी ड्युमिनीने दिल्लीसाठी कर्णधार म्हणून चांगली कामगिरी देखील केली। तर त्याने 16 सामन्यांमध्ये दिल्लीच्या संघाचे नेतृत्व केले। तर त्यापैकी त्याने 6 सामने जिंकले तर 9 सामन्यांना पराभूत हे व्हावे लागले। तर मित्रांनो यानंतर यादीत तिसरे नाव येते तो खेळाडू म्हणजे डॅरेन सॅमीचे। तर मित्रांनो डॅरेन सॅमी हा कधी आयपीएलमधील कोणत्याही संघाचा नियमित भाग राहिलेला नाही, परंतु त्याने काही काळ सनरायझर्स हैदराबादची कमानही सांभाळलेली आहे। होय मित्रांनो शिखर धवनच्या जागी सॅमीला 2014 आयपीएलमध्ये कर्णधार बनवण्यात आले होते। तर सॅमीने 4 सामन्यांची कमानही घेतली होती, त्यापैकी त्याने 2 सामने जिंकले तर त्यातील 2 सामने हे गमावले। तर मित्रांनो यादीतील शेवटचे नाव म्हणजे अँजेलो मॅथ्यूज, जे की मित्रांनो अँजेलो मॅथ्यूज हा आयपीएलमध्ये कर्णधार पद हे सांभाळण्यास अपयशी ठरला, त्याला इथे चांगली कामगिरी ही करता आली नाही। तर त्याला 2013 फ्रँचायझीने कर्णधार पद दिले होते कारण त्यावेळी तो श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करत होता। परंतु आयपीएलमध्ये पुण्याच्या संघाकडून कर्णधार पद हे त्याला सांभाळता आले नाही, त्याला इथे चांगली कामगिरी ही करता आली नाही। तर मित्रांनो हे ते 4 खेळाडू होते जे की आयपीएलच्या इतिहासात असे खेळाडू आहेत ज्यांनी कर्णधार पद हे सांभाळले आहे परंतु ते लोकप्रियतेच्या बाबतीत अज्ञातच राहिले आहेत। तर मित्रांनो आयपीएलच्या इतिहासातील तुम्हाला एक कर्णधार माहीत होते का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तसेच माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।